ಪ್ರೀತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾವಿವತ್ತು 9ನೇ ತರಗತಿಯ ಮೊದಲನೇ ಪದ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋಣ, ವಿಷಯನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ವಿಷಯ ಪಾರ್ಟ್ 1 ಹಿಂದಿ ಪದ್ಯ, ಶೀರ್ಷಕ್ ಜಯ ಜಯ ಭಾರತ ಮಾತಾ. ಇಸ್ ಪದ್ಯ ಕಾ ಕವಿ ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಮೈಥಿಲಿ ಶರಣಗುಪ್ತ ಜಿ. ಅಂದರೆ ಈ ಪದ್ಯದ ಕವಿಗಳು ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಮೈಥಿಲಿ ಶರಣಗುಪ್ತಜಿಯವರು. ವಿಡಿಯೋ ಕಾ ವಿಷಯ ಹೇ ಏಕ್ ವಾಕ್ಯ ಮೇ ಉತ್ತರ ಲಿಖಿಯೇ. ಪಹಲ ಪ್ರಶ್ನ ಹೇ ಜಯ ಜಯ ಭಾರತ ಮಾತಾ ಪದ್ಯ ಕಾ ಕವಿ ಕೌನ್ ಹೇ? ಇಸ್ಕಾ ಉತ್ತರ ಹೇ ಜಯ ಜಯ ಭಾರತ ಮಾತಾ ಪದ್ಯ ಕಾ ಕವಿ ಮೈಥಿಲಿ ಶರಣಗುಪ್ತ ಜಿ ಹೇ. दूसरा प्रश्न है, गुप्त जी को कौन कौन सी उपाधियाँ मिली थी? इसका उत्तर है, गुप्त जी को पद्मभूषण और गंगा प्रसाद पारितोषक उपाधि मिली थी. तीसरा प्रश्न है, कवि किस देवी की वंदना कर रहा है? इसका उत्तर है, कवि भारत माता को वंदना कर रहा है. चौथा प्रश्न है, हिमालय रूपी हृदय में क्या भरा है? इसका उत्तर है, हिमालय रूपी हृदय में स्नेह भरा है. पांचवा प्रश्न है, पानी कैसे फूट आता है? इसका उत्तर है, पानी सौ सौ स्रोतों से फूट आता है. पानी में क्या किले है? इसका उत्तर है, पानी में कमल किले है. सातवीं प्रश्न है, सुंदर बाव कहाँ फले है? इसका उत्तर है, दानी आंचल में सुंदर बाव फले है. प्रिय विद्यार्थियों, एक वाक्य का उत्तर इस स्थिति है. ध्यान से पढ़िए, ध्यान से सुनकर इस प्रश्न को उत्तर लिखने के तैयार हो. धन्यवाद.